आज पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मुंबईत आज मराठा संघटनांकडून आंदोलनाचा इशारा. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत करणार आंदोलन. गिरगाव चौपाटी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बिहारच्या बक्सरमध्ये मोठा रेल्वे अपघात. नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली. पाटण्याजवळील रघुनाथपूर स्थानकाजवळ अपघात. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू तर 200 अधिक जण जखमी. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन अजय लॉन्च. विशेष विमानानं अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतामध्ये आणणार परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची मोठी घोषणा. सत्ता संघर्षामध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नवाब रेबिया केसचा पुनर्विचार होणार. शिंदे ठाकरे खटल्यामध्ये वारंवार दाखला दिलेल्या केसची आजपासून सुनावणी. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार. तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानं राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राज्यामध्ये 41 सभा घेणार. थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची विभागीय बैठक. 6 जिल्ह्यांमधील काँग्रेसचे पदाधिकारी बैठकीला हजर राहणार. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनून भाजपसोबत जाण्याचं ठरलं म्हणून पवारांनी राजीनामा दिला होता. भुजबळांचा गौप्यस्फोट. फडणवीसांनी पवारांवर लावलेला आरोप खरा. भाजपसोबत जाण्यासाठी पवारांची चर्चा झाली होती. भुजबळांचा गौप्यस्फोट. अजित पवारांनी भाजपला शब्द दिल्यानं पहाटेची शपथ घेतली मात्र पवार मागे फिरले. छगन भुजबळांचा आरोप.